रुग्णांच्या वाढत्या प्रमाणासोबतच बेरोजगारी वाढत असून आर्थिक मंदीचा फटका सर्वांना सहन करावा लागतोय. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने जळगावात गुरुवारी केंद्र सरकार विरोधात रोजगार दो आंदोलन करण्यात आले. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची होळी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान आजचा दिवस हा बेरोजगार दिन म्हणून घोषित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो असे वक्तव्य ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चौधरी यांनी केले. नमस्कार मोदी साहेब, हॅपी बर्थडे. काँग्रेस कमिटीतर्फे जेवढे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांच्या डिग्री सर्टिफिकेट जाडून निषेध करतोय. हे डिग्री घेताना विद्यार्थ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो, दिवस रात्र अभ्यास करावा लागतो. आणि हे डिग्री घेऊन जेव्हा ते पासआउट होतात तेव्हा त्यांना आपल्या भारतात कुठेच नोकरी मिळत नाही, ते नरस येऊन ते शेवटी आत्महत्या करतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या वाढदिवसानिमित्त मोदींना आम्ही शुभेच्छा देतो. यावेळी महिला तालुकाध्यक्ष निशा फेगडे, भाऊ सोनवणे, प्रमोद घुगे सोबत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.